अध्यक्ष माननीय श्री उदय कपुरे यांचा सत्कार पीठासीन अधिकारी तथा माननीय जिल्हाधिकारी यांनी करावा. तसेच यांचा सत्कार माननीय पीठासीन अधिकारी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच माजी अध्यक्ष माननीय श्री माजी उपाध्यक्ष माननीय श्री वसंतराव मानकुंबळे यांचाही सत्कार पीठासीन अधिकारी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. तसेच आज हे संपूर्ण माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार राजेंद्रदादा पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमचे नेते आदरणीय शशिकांत शिंदे, आमदार मकरंदबा पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आदरणीय प्रभाकरजी गारगे, आदरणीय प्रभाकरजी देशमुख पाटणकर दादा, जिल्ह्यातील सर्वच आजी माजी आमदार, सर्व नेते मंडळी, विशेषतः या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्यांनी या जिल्हा परिषदेचा नावलौकिक देशभर वाढवला, ते आदरणीय संजूबाबा नाईक निंबाळकर साहेब, उपाध्यक्ष वसंतराव भाऊ मानकुंबळे यांच्या सर्वांच्या सहकार्याने या पदावर बसायची संधी मिळाली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या या जिल्ह्यामध्ये व ज्या जिल्हा परिषदेमध्ये यशवंतराव चव्हाणांनी परंपरा घालून दिल्या, त्या सभागृहात मला उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी आणि मला मान मिळाला. मला याची जाणीव आहे की या जिल्हा परिषदेचा जी परंपरा फार मोठी आहे, ती परंपरा जतन आणि जपण्याचं काम माझे सहकारी जिल्हा परिषद अध्यक्ष उदयजी कबुले मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर घेऊन आगळी मी काय करू. आणि जो नेते मंडळींनी विश्वास माझ्यावर दिला तर कुठेही तडा जाऊन देणार नाही ही ग्वाही देतो. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने आपल्या देशाचे नेते आणि माजी कृषी मंत्री पवारसाहेब यांच्या आदेशाने व ह्या जिल्ह्याचे नेते रामराजे साहेब निंबाळकर आणि अजिंदादा पवारसाहेब माझे दैवत, आमच्या विभागाचे जननायक आमदार मकरंदबा पाटील यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला आज सामान्य कुटुंबातला एक शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता मुलगा आणि या ठिकाणी मला अध्यक्षपदाची संधी, काम करण्याची संधी त्यांच्या रूपाने मिळाली. मी खरं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2012 शिरोळमध्ये अगोदर काम करत होतो. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्याच्यानंतर नेता मजबूत असला किंवा प्रामाणिकपणाने काम करत असला की नक्कीच न्याय मिळतो. तो न्याय देण्याचं काम मला आज खऱ्या अर्थाने मकरंदबांनी केलं आहे. आमचं दैवत स्वर्गीय एक लक्ष्मणरावजी पाटील साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आम्ही कार्यकर्ते,
खरं तर तात्या आज पाहायला हवे होते. तात्या आज असते तर तात्यांना फार आनंद झाला असता. तात्यांनी घडवलेले कार्यकर्ते नेटकं काम करतील. आबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. जिल्ह्याचं जिल्हा परिषदेचं काम करत असताना प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना बरोबर घेऊन माझ्या जिल्हा परिषदेतील सर्व सहकारी यांना बरोबर घेऊन आमचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संजीवराजे निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या पद्धतीने पूर्वी जिल्हा परिषद अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होती त्याच पद्धतीने काम आम्ही या पुढील काळात करत राहू एवढी मी आपणास ग्वाही देतो.